राज्यातही आज विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याअंतर्गत नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं मुंबईत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं भारत आत्मनिर्भर आणि महासत्ता होण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं योगदान द्यावं असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं नव्यानं नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी सेवा देताना प्रामाणिकपणा वक्तशीरपणा आणि शिस्त बाळगत तसंच जबाबदारी समजून काम करावं असं सांगत आपण भारताचे एक सेवक आहोत त्यामुळे भारताच्या जनतेची सेवा, भारता सेवा करून देशाची प्रगती साधणं हे आपलं कर्तव्य आहे असं उमेदवारांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलं देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सवाच्या दिवशी त्यांनी पंचाहत्तर हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे ह्या वर्षामध्ये दहा लाख नोकऱ्या सरकारी सेवेमध्ये उपलब्ध देण्याचा निर्धार केला आहे आणि ही चौथी वेळ आतापर्यंत तीन लाख नोकऱ्यांना नियुक्तीपत्र दे देऊन झालेले आहेत नोकऱ्या उपलब्ध करून देणं गुंतवणूक आणणं उद्योग लावणं रोजगार निर्मिती करणं स्वयंरोजगार निर्माण करणं वेगवेगळे उपक्रम माननीय नरेंद्र मोदी साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो लोकसंख्या सर्वाधिक असेल आणि नव्यानं नियुक्त झालेले कर्मचारी हे तरुण भारताचा चेहरा असतील असं केसरकर यावेळी म्हणाले